राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, अशाच सह्याद्रीतल्या एका गिरिदुर्गाच्या भ्रमंतीसाठी म्हणून आज आपण निघालो आहोत. वितंडगड उर्फ तिकोना हा आपण माझ्या मागे बघू शकता, याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण निघालो आहोत. नमस्कार मित्रांनो, तिकोना हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक सुंदर ऐतिहासिक किल्ला. साधारण इसवी सन 800 ते 1000 या काळात बांधलेला हा किल्ला पवन मावळातील परिसरावर आणि आसपासच्या इतर किल्ल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून त्या काळात वापरात यायचा. तिकोना हा पुण्यापासून 50 किलोमीटर तर मुंबईपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावरती आहे. पुण्यातून चांदणी चौक आणि पौड मार्गे तर मुंबईतून लोणावळा किंवा कामशेत मार्गे तिकोन्याला येता येते. आणि या प्रवासात आपल्याला हिरवीगार भातशेती, ओढे, नद्या, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पवना धरणाचे जलाशय हे सर्व अनुभवता येते. मुख्य रस्त्यापासून तिकोना पेठ या पायथ्याच्या गावाच्या कमानीतून आपल्याला आत वळावे लागते. आज आम्हाला किल्ल्यावर आजच्या काळातील किल्लेदार भेटले. त्यांनी आम्हाला किल्ल्याचा सविस्तर इतिहास सुद्धा सांगितला. तो आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय गडाच्या पायथ्याशी. तिकोना पेठ या पायथ्याच्या गावापासून साधारण 1 किलोमीटर पुढे आलं की गडाची चढण चालू होते. इथूनच हा रस्ता मागे वरती गडापर्यंत जातो. आज आपल्या बरोबर सहलीसाठी म्हणून आलेले आहेत राजेश आणि अनिरुद्ध. हॅलो. गडाच्या दिशेने जाणाऱ्या या पायवाटेवरून आपल्याला पुढे जावे लागते. अगदी शेवटपर्यंत आपल्याला ही वाट गडावर घेऊन जाते. गड चढताना ठिकठिकाणी दगडांच्या पायऱ्या केलेल्या असल्याने गड चढणे सोपे होऊन जाते. आपण जसजसे वर चढत जाऊ तसतसा संपूर्ण पवन मावळाचा परिसर आपल्याला दिसायला लागतो. गड चढत असताना बरेचसे लहान मावळे आम्हाला गड खाली उतरताना दिसले. साधारण अर्धा गड चढून आल्यानंतर आपल्याला या टापूवरून सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. माझ्या मागे आपण बघू शकतो की हर्षी तलाव दिसतोय. इथून आपण मागं बघितलं तर ज्या खिंडीतून आपण चढून आलो ती खिंड दिसते. त्याच्या मागं सह्याद्रीची उत्तुंग अशी पर्वतरांग दिसते. या बाजूला पवन मावळातले अजून 2 किल्ले लोहगड आणि विसापूर दिसतात आपल्याला. आणि अजून थोडं त्याच्या बाजूला आलो तर इथं पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय सुद्धा दिसतो. इथून पुढे वाटेवर दोन्ही बाजूला पिवळ्या फुलांनी छान आरास केली होती. एकूणच संपूर्ण गड ह्या पिवळ्या रानफुलांनी बहरून गेला होता. वाटेत सगळीकडे या माकडांची टोळी आपल्या स्वागताला हजर असते. त्यांच्यापासून जरा सावधच राहावे लागते. मित्रांनो, शिवकालीन बरेचसे किल्ले आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात. त्या मागचे कारण काय असावे तर त्या काळी चुनखडी, वाळू, मेथीच्या बिया, गुळाचे पाणी या घाण्यामध्ये एकत्रित केले जायचे आणि त्याच्या माध्यमातून हे अजस्त्र असे गड किल्ले बांधले जायचे. गडावर आपल्याला हनुमानाची मूर्ती आणि श्रीराम मंदिर पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, मी चेतन महिंद्रकर. आपल्या या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पर्यटन, निसर्ग, इतिहास आणि संस्कृती या विषयावरती आपण आपल्या YouTube माध्यमातून वेगळे व्हिडिओ बनत असतो. तर आज आपण आलो आहोत तिकोना किल्ल्यावरती.
तिकोना किल्ला साधारण आपण अर्धा चढून आलोय आणि तिकोना किल्ल्याच्या या मध्यापर्यंत आपण पोहोचलोय. इथून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला बाले किल्ल्यापर्यंत जाता येते. चला आपण जाऊयात आणि पाहूयात की बाले किल्ल्यावरती आपल्याला काय काय पाहायला मिळते. इथून पुढची चढण ही थोडी अवघड आहे. संपूर्ण छातीशी येणाऱ्या आणि पाण्याने निसरड्या झालेल्या पायऱ्या ह्या सावधतेने चढाव्या लागतात. परंतु शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे ठिकठिकाणी रोप लावले असल्याने चढायला थोडे सोपे जाते. आपण आता तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या सर्वात वरच्या ठिकाणावरती पोहोचलेलो. माझ्या मागच्या बाजूला बघितलं तर इथं लोहगड विसापूर हे दोन जुळे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला पवना धरणाचा विस्तृत जलाशय इथे आहे. पवना धरणाच्या मागच्या बाजूला तुंग किल्ला जो की तिकोना किल्ल्याचा जुळा किल्ला किंवा या भागाचा रखवालदार म्हणून ओळखला जातो तो तुंग किल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतो. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर ओ ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत 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 राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव. बाले किल्ल्यावर महादेवाचे वितंडेश्वर मंदिर पुरातन शिवलिंग आणि नंदी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्याच्या एका टाक्यावर हे मंदिर उभारले आहे. बाले किल्ल्यावर एका ठिकाणी स्वच्छ आणि थंडगार पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गड चढून आल्यावर इथले थंडगार पाणी पिल्यानंतर मन तृप्त होऊन जाते. सुजित दादा हे शिवदुर्ग संवर्धन या संस्थेचं काम करतात. आपण त्यांच्याकडून या गडाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव सुजित मोळ. मी तिकोण्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. आणि इथल्या काही लेण्या बघितल्या, मंदिरं जर बघितली तर 1800 ते 1000 सालामधला किल्ला असावा असं इतिहास तज्ञांचं मत आहे. 1585 निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला पहिला निजामशाहीत दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1657 शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर तिकोणा पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि ह्या गडाला वितंडगड असं नाव ठेवलं. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिकोणा वापरण्यात आलेला. 1660 नेताजी पालकरांची नियुक्ती केली या किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून त्यांनी दिला. तिकोण्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण स्वच्छ असेल तर तिकोण्यावरून आपल्याला 7 किल्ले दिसतात. समोर लोहगड विसापूर आहे. किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आणि अजूनही वातावरण स्वच्छ असेल तरी या साईडला आपल्याला राजगड तोरणा सिंहगड आणि पुरंदर असे 7 किल्ले दिसतात. 1665 जो पुरंदरचा तह झाला त्या तहमध्ये जे मिर्झा राजा जयसिंग महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोणा सुद्धा देण्यात आलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून त्यांनी एवढे मोठे गड किल्ले बांधले इतिहास घडवला असं आपण गड किल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. खरं आपल्या महाराजांचा वारसा हा चिरंकाळ टिकला पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून आम्ही या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करतोय. तर माझी अशी विनंती की आपण कुठल्या गड किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडे कुठल्या गडावरती गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर मित्रांनो, पर्यटन, निसर्ग, इतिहास आणि संस्कृती या संदर्भातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा. तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.